We will think of scrapping reservation when India is a fair place. अमेरिका में आरक्षण वाले बयान पर चौतरफा घिरे कांग्रेस नेता राहुल गांधी के खिलाफ अब नवी मुंबई भारतीय जनता पार्टी ने अपना आक्रामक रुख अख्तियार करते हुए अपना विरोध जताया है। राहुल गांधी के बयान की घोर निंदा करते हुए भारतीय जनता पार्टी नवी मुंबई के विभिन्न सेल प्रमुखों ने ऐरोली स्थित भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्मारक के सम्मुख अपना विरोध प्रदर्शन किया और माफी मांगो राहुल का उद्घोष कर उनके बयान पर उन्हें आड़े हाथों लिया। इस दौरान कार्यकर्ताओं ने अपना निषेध व्यक्त करते हुए राहुल गांधी के खिलाफ जमकर नारेबाजी की और कांग्रेस की आरक्षण विरोधी भूमिका का तीव्र शब्दों में निषेध व्यक्त किया। नवी मुंबई भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं ने राहुल गांधी को संविधान विरोधी करार देते हुए कहा कि वे तुरंत अपने वक्तव्य पर माफी मांगे अन्यथा राहुल गांधी के खिलाफ तीव्र आंदोलन छेड़ा जाएगा। राहुल गांधी ने वादग्रस्त वक्तव्य केलेले त्याच्यामध्ये सांगितले की या आपल्या देशामध्ये संविधान त्यांना पूर्णपणे बंद करा रद्द करायचं आहे आणि याच गोष्टीचा आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि भारतीय जनता अनुसूचित जाती जमातीच्या वतीने आज त्यांच्या इथे निषेध करण्यासाठी आम्ही सगळे इथे एकत्र जमलेलो आहे। सर्वांना माहीत आहे की आपला हा संपूर्ण देश जो ज्या संविधान आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत त्या संविधानाच्या आधारात आज देश पूर्ण चालतो। आज आपल्या देशामध्ये जेवढे वंचित असतील दुर्बळ असतील त्या सर्वांना कुठेतरी मेन स्ट्रीममध्ये घेऊन त्यांना एक ओळख आणि त्यांना एक आपली स्वतःची स्थिती तिथे निर्माण करण्याची संधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून त्यांना आज प्राप्त झालेली आहे आणि त्या बाबासाहेबांनी जो संविधान लिहिला त्याच्याच माध्यमातून आज जेवढे आपल्या देशामध्ये गोरगरीब असतील मागासवर्गीय असतील त्या सर्व आपल्या या देशामध्ये सर्व जीवन जगत असताना ते एक मानाने आणि अभिमानाने जीवन जगत आहे आणि अशामध्ये राहुल गांधींकडून असं वक्तव्य येणं की संविधान ते इथून पूर्णपणे काढून टाकणार हे खूप निंदनीय आहेत। आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथे आज जमलेलो आहे। कठोर शब्दांनी आम्ही सर्वांनी राहुल गांधींचा इथे आम्ही निषेध व्यक्त करतो। आम्हा सर्वांची हीच मागणी आहे की त्यांनी लवकरात लवकर माफी मागितली पाहिजे। जर त्यांनी माफी मागितली नाही तर याच्यापेक्षा अजून तीव्र आंदोलन आम्ही त्यांच्या विरुद्ध छेडणार आहोत। भारतीय जनता पार्टी नवी मुंबई यांच्या वतीने आज ऐरोली या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर भवन या ठिकाणी राहुल गांधींचा विरोध करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे। त्याचं कारण असं आहे का 2 दिवसापूर्वी अमेरिकेमध्ये राहुल गांधी यांनी वक्तव्य केले का आम्ही सत्तेवर आल्यावरती आम्ही या देशाचं संविधान बदललं आहे। पण मी तर म्हणेन का राहुल गांधी हा बावलट आहे। ह्याला देशाची घटना देश कसा चालतो आपला भारत देश कशी निर्मिती झाली हे त्याला वास्तव्य माहितीच नाही। तो मोठ्या घरात जन्माला आल्यामुळे त्याला संघर्ष काय हे माहिती नाही आहे। त्या देशामध्ये आज जी काय दळणवळण घडत आहे ते आमच्या बाबासाहेबांमुळेच घडत आहे आणि या संविधानामुळे घडत आहे। राहुल गांधी यांनी लवकरात लवकर माफी होणार तर यापेक्षाही देशभर आंदोलन उभं राहील आणि राहुल गांधीला एक दिवस देश सोडून पळण द्यायची वेळ येईल। कारण आपल्या बाबासाहेबांच्या बद्दल अपमान करणारा किंवा संविधान बदलण्याची जी भाषा करणारा त्या राहुल गांधीचा निषेध करू तेवढा कमीच आहे। आज आमच्या देशामध्ये आम्ही जे काय आहोत बहुजन मी ओबीसी समाजाचा आहे मला जे काय आज मिळालेलं ते माझ्या बाबासाहेबांमुळे मिळालं माझी जी ओळख आहे ती माझ्या बाबासाहेबांमुळे आणि देशाची घटना देशाचं दैनंदिन जीवन जे काय चळणवळण आहे हे सगळं बाबासाहेबांमुळे आहे आणि बाबासाहेबांबद्दल असं वक्तव्य करणं म्हणजे ही शर्माची बाब आहे। राहुल गांधींनी त्यांच्या फोटोसमोर नतमस्तक होऊन त्यांच्या बुटावर आपलं नाक घासून माफी मागितली पाहिजे। कारण ही गरज आहे कारण ते जे वक्तव्य करतायत हे 4 महिन्यापूर्वी असं त्यांनी लोकसभेला त्यांनी वक्तव्य करून भाजपवर त्याचं खापर फोडण्याचं काम केलेलं आहे आणि लोकांना फसून मतं घेतलेली आहे। त्यामुळे आता लोकांना त्यांचा खरा चेहरा समोर आलेला आहे का ते बोलतात एक आणि करतात एक। त्यामुळे काँग्रेस पक्ष हा जास्त दिवस कारण ह्यांनी काँग्रेस पक्षाने आतापर्यंत आम्हाला बहुजनांना फसवण्याचंच काम केलेलं आहे। मी
स्वतः नवी मुंबईचा जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने मी सर्व बहुजनांना माझ्या विनंती करेन की जिथपर्यंत राहुल गांधी माफी मागत नाही जाईल तिथपर्यंत हा आंदोलनाचा तीव्र अजून होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसचे नादान असलेले नेते काल परवा त्यांनी अमेरिकेमध्ये बसून या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोरगरीब दीन दलित मागासवर्गीयांना सर्वांना जे समान हक्क निर्माण कर्तव्य होण्याकरिता ते आरक्षण दिलेलं आहे आणि ते आरक्षण रद्द करण्याचं किंवा बंद करण्याचं भाषा आज अमेरिकेमध्ये बसून राहुल गांधी करत आहे. त्या संदर्भात भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या वतीने अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने तसेच युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी आम्ही त्याचा जाहीर निषेध करत आहोत. आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिलेलं असताना आरक्षण बंद करण्याची भाषा करतात म्हणजे एकूणच ते संविधान त्यांना नाकारत म्हणजे संविधानाच्या विरोधात असलेली भूमिका काँग्रेसची आज लोकांसमोर आलेली आहे. आणि एक फेक नेरेटिव्ह जो लोकसभेला त्यांनी तयार केलता संविधान बदलणार NDA सरकार हे फेक नेरेटिव्ह झालेला त्यामुळं त्यांना आता दुसरा आता या ठिकाणी विधानसभेला महाराष्ट्राच्या त्यामध्ये त्यांनाही कुठेतरी एक खुश करण्यासाठी राहुल गांधी हे कार्ड खेळत आहे. परंतु राहुल गांधीचं जे कार्ड आहे ते या ठिकाणी चालणार नाही आहे. काँग्रेसचे राहुल गांधी यांनी जे बाहेर देशामध्ये जाऊन जे संविधानाबाबत आणि आरक्षणाबाबत ते तुच्छ असं भाषण केलं की आम्ही भारतीय जनता पार्टी जर सत्तेवर असली तर ते संविधान बदल किंवा आरक्षण बदल ह्या बाबतीत मी जे 17 पिढी जाती आहे त्यांना सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टी ही 3 वेळा सत्तेमध्ये आली मग त्यांना संविधान बदलायचं होतं तर ते सत्तेमध्ये असताना ते बदलू शकले असते पण त्यांना संविधान बदलायचं नाही त्यांना बाबासाहेब आंबेडकर पाहिजेत कारण संविधान हे संपूर्ण भारतामध्ये सर्वाला न्याय देणारं आहे त्यातून आरक्षण 17 पिढी जातीला देणार आहे. आज महिलांना आपल्या दलितांना किंवा 17 पिढी जातींना जे आज मान सन्मान त्यांना नोकऱ्या मिळतात ते खास करून त्या आरक्षणामुळे आणि त्या संविधानामुळे मिळतात तर ह्या 17 पिढी जाती करता तर ह्या राहुल गांधींनी असे तुच्छ भाषण जर केलं असेल तर त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे जे इथे सदस्य आहे अधिकारी आहे पदाधिकारी आहेत ते आम्ही आलो तर त्यांचा जाहीर निषेध करण्याकरता आलो आणि जो कोणी संविधानाची बदली करायची भाषा करत त्याच्याबद्दल असं आम्ही तीव्र आंदोलन करू. जर यांनी माफी नाही मागितली तर उद्या आम्ही रोडवरती येऊन जन आंदोलन करू. राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये बसून आम्ही जर सत्तेवर आलो तर आरक्षण रद्द करू ही जी भूमिका मांडली आणि हे जे वक्तव्य केलं सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या वतीने या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. कारण दरवेळेला राहुल गांधी ज्यावेळेस बाहेर जातात त्यावेळेस आपल्या भारताविषयी एकदम खोटा नेरेटिव्ह सेट करतात आणि खोटे वक्तव्य करतात आणि इथल्या ज्या बाबासाहेबांनी ज्या इथल्या दलित दीनदुबळ्या आणि मागासवर्गीय लोकांना जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण काढायचं ती भूमिका हे करतात आणि वक्तव्य करतात म्हणजे काँग्रेसचं खायचं दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. मागच्या लोकसभेमध्ये त्यांनी खोटा नेरेटिव्ह सेट करून त्यांनी मतं घेतली लोकांची हे केली तर मी दलित समाजाला आणि OBC समाजाला नागरिकांना ही विनंती करतो की हे काँग्रेसचं हे खायचे दात वेगळे आहेत दाखवायचे दात वेगळे आहेत त्यांचा ॲक्च्युली आरक्षणाच्या विरोधीत भूमिका आहे आणि ह्या वक्तव्याचा राहुल गांधी यांनी माफी मागावी असं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मागणी करतो. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.